अवघ्या 1.5 वर्षांमध्ये 1 कोटी व्ह्यूवर्स आणि 60,000 सबस्क्रायबरचा टप्पा गाठणाऱ्या वज्रधारी न्यूज चॅनेलसाठी खानापूर, कडेगाव, वाळवा, पलूस, शिराळा, कवठेमंकाळ, मिरज तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांसाठी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी इच्छुकांनी संपर्क साधावा. नमस्कार, मी विजस ठोंबरे. वज्रधारी सुपरफास्टमध्ये घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. नामदार बच्चू कडू यांनी घेतला विरोधकांचा समाचार. राज्य कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवरून राज्याचे शिक्षण, जलसंपदा, कामगार राज्यमंत्री नामदार बच्चू कडू संतप्त झाले असून त्यांनी आज विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. सत्ता तर सोडाच, पण संकटात राजकारण करणाऱ्या विरोधकांना जनताच रस्त्यावर फिरू देणार नाही. ही वेळ राजकारणाची नसून कोरोना संकटातून देश आणि राज्य बाहेर काढण्याची आहे. अशावेळी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. विरोधकांनी ज्या पद्धतीने आंदोलन, टीका करण्याचा मार्ग निवडला आहे या स्थितीत चुकीचा असून विरोधकांचा आपण निषेध करतो या शब्दात नामदार बच्चू कडू यांनी विरोधकांवर प्रहार केला. भाळवणीत मुस्लिम बांधवांनी घरीच नमाज पठण करून केली रमजान ईद साजरी. लॉकडाऊनचे नियम पाळत भाळवणीतील मुस्लिम बांधवांनी घरीच नमाज पठण करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. गेली 70 वर्षात पहिल्यांदाच ईदगाह मैदानावर न जाता घरीच नमाज पठण करत रमजान ईद साजरी केली आहे. खानापूर तालुक्यातील घोटी खुर्द येथे पार पडले रक्तदान शिबिर. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत घोटी खुर्द येथील तरुणांनी आज गावामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरामध्ये 50 बाटल्या इतके रक्त जमा झाले आहे. या उपक्रमास घोटी खुर्दचे युवक आणि ग्रामस्थांनी चांगलाच पाठिंबा दिला. या प्रसंगी माजी सांगली जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, प्रहार जनशक्ती पक्षाचे सांगली जिल्हा प्रमुख सुनील सुतार उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात ओझर गाव धनगरवाड्यावर जाणारा ओणी ते लांजा तालुक्यातील रिंगणे असे पुढे अनेक गावांना जोडणारा मुख्य रस्ता काही समाज विघातक मंडळी मुद्दाम रस्त्यावर खड्डे करून मोठमोठाले बांध घालून सामान्य लोकांची पिळवणूक करत आहेत. मे महिन्याअखेर पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणावर भासते आहे. या परिस्थितीत पाणी घेऊन येणारी गाडी आता येऊ शकणार नाही. साधारण 12 ते 15 कुटुंबावर तहानलेल्या स्थितीत जगण्याची वेळ आलेली आहे. बनपुरी येथे आणखी 2 नवीन कोरोनाबाधित. आटपाडी तालुक्यातील बनपुरीमधील 15 वर्षीय कोरोनाबाधित मुलाचे वडील व बहिणीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह. बनपुरीतील रुग्णसंख्या 3 व तालुक्याची रुग्णसंख्या 13. आटपाडी तालुक्याचा कोरोना बाधितांचा आलेख वाढताच. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. वज्रधारी न्यूजच्या विश्वसनीय बातम्या आता मिळतील तुमच्या व्हॉट्सअपमध्ये. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा हा नंबर.